यांच्या कथेवर कैरी हा चित्रपट आहे. कथेत मुलगा मुख्य भूमिकेत आहे, पण मी चित्रपटात मुलगी मुख्य भूमिकेत दाखवली आहे. कथेविषयी अप्रामाणिक राहून मी हा बदल केला असल्याच्या भावना व्यक्त करताना मी हा बदल का केला याचे स्पष्टीकरण चित्रपट दिग्दर्शक अमोल पालेकर यांनी दिले. जी ए कुलकर्णी कुटुंबीय, महाराष्ट्र साहित्य परिषद आणि अक्षरधारा बुक गॅलरीतर्फे आयोजित प्रतिभावंत कथालेखक जी ए कुलकर्णी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त वाङ्मयीन उपक्रम राबवण्यात आला. त्याअंतर्गत राष्ट्रीय फिल्म संग्रहालयात अमोल पालेकर निर्मित कैरी आणि क्रांती कानडे निर्मित चैत्र हे दोन्ही चित्रपट दाखवण्यात आले. त्यावेळी पालेकर बोलत होते. यावेळी प्रमुख उपस्थिती साहित्यिक वसंत आबाजी डहाके, प्रभा गणोरकर, क्रांती कानडे, नंदा पैठणकर, मीना चंदावरकर आदी उपस्थित होते. डहाके व गणोरकर यांनी पालेकर व कानडे यांच्याशी संवाद साधला. पालेकर म्हणाले, जी एनच्या कैरी आणि तुती या दोन्ही कथांचे मिश्रण करून कैरी चित्रपट बनवलाय. जी एनशी मी अनेकदा भेटलो बोललो आहे, पत्रव्यवहारही केला आहे, तो कधीच प्रसिद्ध केला नाही. त्यांच्यासोबत अद्वितीय क्षण मिळाले असल्याचं त्यांनी सांगितलं. मी 21 वर्षाचा असताना चैत्र या कथेवर चित्रपट बनवण्याचे ठरवले. त्यासाठी माझ्याकडे 800 रुपये बजेट होते. तरी देखील संगीतकार म्हणून मी पंडित भास्कर चंदावरकर यांच्याकडे गेलो आणि त्यांनी मला खूप मदत केली. चैत्रला अतिशय सुंदर संगीत दिले असल्याचं क्रांती कानडे यांनी यावेळी सांगितलं. जी एनच्या कथेवर कैरी चित्रपट आहे. कथेत मुलगा मुख्य भूमिकेत आहे, पण कैरी चित्रपट बनवताना त्यात मुलगी दाखवली. कथेविषयी अप्रामाणिक राहून मी हा बदल केला, कारण कैरीतील तानी मावशी एका ठिकाणी जेव्हा सांगते की हात आखडता घेऊ नकोस, नाही मिळाले तर हिसकावून घेण्याची तयारी ठेव, हा तानी मावशीचा गाभा आहे, तो गाभा तिने मुलाला सांगणे यात मला काही विशेष वाटत नाही, पण हीच शिकवण मुलीला देणे मला महत्त्वाचे वाटते. त्यासाठी मी कथेतील मुलाऐवजी मुलगी हा बदल केला, असं स्पष्टीकरण अभिनेते अमोल पालेकर यांनी यावेळी दिलं. नाही, तशी चर्चा झाली नाही. याचं कारण असं की मलाही कैरीमध्ये कुठे गाणं दिसत नाही. आणि मला असं वाटतं की आणि मी जे चित्रपट बनवले, काय 12-15 चित्रपट आत्तापर्यंत बनवले, त्या चित्रपटामध्ये त्याची जी पटकथा असते ती पटकथा ही त्याच्याबरोबरचं संगीत मागते. हे अशा प्रकारचं संगीत हवं आहे, अशा प्रकारचं गाणं इथे यायला पाहिजे असं. म्हणजे इनफॅक्ट माझ्या नंतरच्या चित्रपटांची पटकथा संध्यानी लिहिली आहे. संध्याची खासियत अशी की ती अमुक ठिकाणी गाणं एवढंच म्हणत नाही, तर ती म्हणते की अमुक अमुक रागातलं गाणं इथे असेल. इतकी म्हणजे ही सगळी जी मागणी असते ती त्या पटकथेची मागणी असते. कैरीमध्ये मला कुठेच असं गाणं दिसत नाही. म्हटलं तर दोन गाणी वापरले, त्या बस स्टँडच्या टी स्टॉलवर जी गाणी आहे ती गाणी मी अगदी विचारपूर्वक वापरली. तिकडे बंगरवाडीमध्ये गाणं नाही, कारण बंगरवाडीमध्ये सुद्धा मला कुठे आपल्याला खूप इनफॅक्ट या निमित्ताने सांगायला हरकत नाही, म्हणजे जीएनी विरोध करायचा मुद्दा आला नाही, कारण मला स्वतःला नको होतं कुठे, त्यामुळे कधी या विषयावर चर्चाही झाली नाही. परंतु बंगरवाडीच्या वेळेला तात्यांनी जी पहिली पटकथा लिहिली होती, म्हणजे माझ्याकडे मी ते सिनेमा बनवायच्या आधी बासू भट्टाचार्य सिनेमा बनवणार होता आणि वगैरे वगैरे असं खूप, त्यांनी जी पटकथा लिहिली होती ती मी कम्प्लीट रिजेक्ट करायचं एक महत्त्वाचं कारण त्याच्यामध्ये गाणी होती. मी म्हटलं तात्या तुमच्याच कादंबरीमध्ये कुठे अशी गाणी दिसतात, आणि त्या कादंबरीशी त्याच्या गाभ्याशी जर आपल्याला प्रामाणिक राहायचं असेल तर ह्याच्यात गाणी बिणी अजिबात नको आहेत. मला तात्यांचा मोठेपणा असा की तात्यांनी, आणि मी म्हटलं तुम्हीच पुन्हा पटकथा घ्यायची, तात्या माझ्याबरोबर बसून त्यांनी आत्ता जी बंगरवाडी आहे त्याची पटकथा तात्यांनीच लिहिली. म्हणजे स्वतःच्याच कलाकृतीकडे स्वतःच पुन्हा एकदा नव्यानी बघण्याची क्षमता ही एखाद्या जबरदस्त कलावंतामध्ये कशी असते ह्याचं एक मोठं उदाहरण म्हणून मी बघतो. म्हणजे स्वतःच्या शब्दांच्या प्रेमात
अडकून न राहता त्याच्या पलीकडे जाऊन एक वेगळा दृष्टिकोन घेऊन वेगळं नवीन इंटरप्रिटेशन घेऊन आपण काय काय करू शकतो हे असे खूप अनुभव मला या सगळ्या चित्रपट माझ्या कारकिर्दीमध्ये घ्यायला मिळाले. त्याबद्दल मी या सगळ्या मोठ्या लेखकांचा खूप आभार आहे. त्याची गरज पुन्हा एवढ्या साध्या कारणासाठी आहे की तानी मावशीचं कुठचंच स्वप्न साकार झालं नाही. निदान हे स्वप्न तरी साकार झालं की तू मोठी हो आणि मोठी अशा पद्धतीने हो जे ही ती जी शिकवण देते तानी मावशी ती शिकवण जर नुसतंच तानी मावशी म्हणजे कैरी कथेमध्ये जो एंड आहे त्याचा तो तसा दुःखद एंड आहे त्याला पुढे काही होत नाही तर तो तसा ते स्वप्नसुद्धा वांझ ठरू नये असं मला मनापासून वाटलं आणि म्हणून तो शेवटी जो एक हे केला. आणि एका बाजूनी तानी मावशी आणि दुसऱ्या बाजूनी जाधव मास्तर दोघांच्यातलं जे जाधव मास्तर सुद्धा सांगतात की तू जर मोठी झालीस तर मला काही वाईट वाटणार आहे का, मी बोलवीन ना तुला उद्या. हे सगळं कथेतलंच आहे, म्हणजे मी कुठून बाहेरून आणलं आहे असं नाही, कथेतच ह्याची बीजं आहेत सगळी, ती फक्त घेऊन मी फुलवली.